शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे. भरडधान्याचं उत्पादन वाढावं तसंच त्यांचा मानवी आहारात वापर वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे. भरडधान्यामध्ये कर्बाबरोबरच प्रथिनं, खनिजं, जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ असतात. भरडधान्यातील कर्ब पचवायास हलके असतात. ही धान्य पौष्टिक असतात. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर पूर्वी भरडधान्याचं महत्त्व मोठं होतं. आशिया खंडामधील लोकांचं हे पारंपरिक मुख्य अन्न होतं. एकूण 11 महत्त्वाच्या भरडधान्यापैकी 9 भरडधान्ये भारतामधली आहेत. निरनिराळ्या प्रांतात तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार या धान्यांना वेगवेगळी नावं आहेत. उदाहरणार्थ कोदो, कुटकी, ज्वारी, बाजरी, भगर, राळे, राजगिरा इत्यादी. भरडधान्य पौष्टिक आणि पचायला हलके असल्यामुळे लहान मुलांच्या आहारातही त्यांचा समावेश केलेला असतो. तसंच मोठ्या माणसांसाठी मुख्य अन्न म्हणूनही भरडधान्य मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ज्वारी हे ग्लुकोज आणि इतर पेयांच्या उत्पादनात वापरतात. नाचणी आणि गहू यांच्या मिश्रण प्रमाणातील अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध होऊन लोकप्रिय होत आहेत. यामध्ये बिस्किटं, केक, विविध पेये, पीठ अशा पदार्थांचा समावेश आहे. टर्फल असलेले आणि टर्फलाशिवाय असे भरडधान्याचे 2 प्रकार आहेत. टर्फल असलेल्या भरडधान्यामध्ये राळे, वरी, सावा या भरडधान्याचा समावेश होतो. तर टर्फल नसलेल्या भरडधान्यामध्ये ज्वारी, बाजरीचा समावेश होतो. ज्वारी, बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्य असून त्यांना ग्रेटर मिलेट असं म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बरटी, प्रोसो, ब्राऊन टॉप ही सर्व मायनर मिलेट किंवा बारीक धान्य म्हणून ओळखली जातात. ज्वारीमध्ये साधारणतः 35,000 जास्त वाणांची नोंद झालेली आहे. राळ्याचे 29, नाचणीचे 39 प्रकार, तर वरीचे 16-17 प्रकार आहेत. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.